हॅलो एव्हरीवन, परत एकदा तुमचं स्वागत आहे अतिसंभाव्य घटक या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये. जी व्हिडिओ लेक्चर सिरीज स्पेशली आहे संयुक्त गट ब पूर्व परीक्षांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय आहे. त्यामध्ये तुम्हाला 8+ गुण 10 ते 12 मिनिटात मिळवून देण्यासाठी ओके. आणि नक्कीच ही व्हिडिओ लेक्चर सिरीज तुम्हाला जर 8+ गुण मिळाले तर तुम्हाला कट ऑफ पार करण्यामध्ये खूपच महत्वाची भूमिका बजावणार आहे ओके. तर आज आपण रिझनिंगचा एक महत्वाचा टॉपिक कव्हर करूया आणि तो टॉपिक ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप डिफिकल्ट असा पार्ट आहे ओके. खूप कठीण असा भाग आहे आणि तुमच्या स्क्रीनवर तो टॉपिक आलेला आहे, विधानांवर आधारित प्रश्न. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी या टॉपिकवर व्हिडिओसाठी डिमांड केलेली होती, कमेंट्समध्ये मी वाचलेलं होतं. आणि हा टॉपिक बरेच कमी विद्यार्थी किंवा प्रिपेअर व्यवस्थितरित्या, म्हणजे टेक्निकली ज्याला आपण प्रिपेअर करणं म्हणतो तशा प्रकारे करत नाही. तर आपण आता याच टॉपिक पासून सुरुवात करूया, कारण की जे टॉपिक्स तुम्हाला येत नाही ते आपण कव्हर करण्याचा इथे भरपूर प्रयत्न करूया. 15 ते 17 टॉपिक्स आपण अराउंड कव्हर करणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर व्यवस्थितरित्या तुम्ही ही व्हिडिओ लेक्चर सिरीज नक्की बघा. मॅथ्सची सुद्धा व्हिडिओ लेक्चर सिरीज डेली 10 वाजता एक व्हिडिओ लेक्चर येतो त्यासाठी, तर ती सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. चला आपण सुरुवात करूया आता हा महत्वाच्या टॉपिकसाठी, विधानांवर आधारित प्रश्न, गृहितके, ॲझम्पशन्स. तुम्ही बघितलेलं असेल की सध्या राज्यसेवा असो किंवा संयुक्त परीक्षा असो, पूर्व परीक्षेमध्ये स्टेटमेंट बेस्ड म्हणजे विधानांवर आधारित प्रश्नांचा जो वेटेज आहे ते 2 ते 3 प्रश्नांचा वेटेज ओके. आणि यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स करावे लागत नाही, पण तुम्हाला थोडा विचार करावा लागेल, रॅशनली विचार करावा लागेल, व्यवस्थित विचार करावा लागेल. आणि या प्रश्नांवर पण आपण प्रॅक्टिसने आणि त्याआधी यांचे कॉन्सेप्ट, मूलभूत संकल्पना समजून हे प्रश्न नक्की आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एकूण 5 प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचारण्यात येतात. विधानांवर आधारित जे प्रश्न असतात ते 5 प्रकारचे असतात. मुख्यतः 4 प्रकारचे प्रश्न महत्वाचे असतात आणि त्यापैकी गृहितके म्हणजेच ॲझम्पशन आणि निष्कर्ष किंवा अनुमान यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. तर थोडं आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया ओके. चला सुरुवात करूया. आय होप की तुम्ही व्यवस्थितरित्या या सर्वांना समजून घ्या. आता तुमच्या स्क्रीनवर एक म्हणजे जे नोट्स आहे त्यावर तुम्हाला दिसत असेल की युक्तिवाद हा शब्द लिहिलेला आहे. युक्तिवाद म्हणजेच याला म्हणतात ऑर्ग्युमेंटेशन, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, ऑर्ग्युमेंटेशन. तर सर्वप्रथम तुम्ही युक्तिवाद समजा की युक्तिवाद म्हणजे काय होत असेल. तर युक्तिवाद म्हणजे काय, तर कोणताही पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तुम्ही एखादा जर पॉईंट ऑफ व्ह्यू मांडत असाल, तुमचे मत मांडणी करत असाल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल, तर तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त विधानांचा आधार घेणार ओके. म्हणजे जेही भाष्य किंवा जेही विधाने करण्यात येतात त्यालाच आपण युक्तिवाद म्हणतो ओके. कोणताही पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायचा असेल, आवश्यक नाही की नेहमी आपण निष्कर्षच मांडतो ओके. जेही तुम्ही विधाने करणार त्याला आपण काय म्हणणार, युक्तिवाद. कारण की तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार, जे तुम्ही म्हणणार त्यामागे काहीतरी लॉजिक असेल, काहीतरी युक्ती असेल ओके. तर युक्तिवाद हे समजायचं आहे. आणि युक्तिवाद हा शब्द बऱ्याच वेळा प्रश्नांमध्ये सुद्धा उपयोगात आलेला आहे. जशा प्रकारे रिझनिंगची व्हिडिओ लेक्चर सिरीजची सुरुवात आपण ॲझम्पशन पासून करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक जो असेल तो असेल आपला निष्कर्ष असेल आणि म्हणजेच कन्क्लुजन्स. तर गृहितके आणि निष्कर्ष झाल्यानंतर प्रिव्हियस इयरचे प्रश्न तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी इथे सॉल्युशन्स त्याचे देणार. तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की युक्तिवाद, निष्कर्ष आणि ॲझम्पशन काय असेल आणि त्यानंतर मग पुढील टॉपिक सुद्धा तुम्हाला मिळतील. तर बघा, युक्तिवाद म्हणजे काय, एखादी गोष्ट मांडण्यात आलेली असेल, मग त्यामध्ये एक वाक्य असो किंवा एकापेक्षा जास्त वाक्य असो. कारण की प्रश्नांमध्ये दोन्ही प्रकारचे प्रश्न येतात की एक किंवा दोन विधाने असतात किंवा एक पॅराग्राफ सुद्धा असतो, काही टेन्शन घ्यायचं नाही, ते प्रश्न सॉल्व्ह करता येते. आणि या युक्तिवादावर म्हणजे या युक्तिवादामागे कोणते गृहितक आहे, म्हणजे ॲझम्पशन्स, हा पहिला प्रकारचा प्रश्न विचारण्यात येतो. निष्कर्ष कोणते काढता येतील दिलेल्या युक्तिवादावरून, म्हणजे कन्क्लुजन्स, हा एक प्रश्न आपल्याला कव्हर करता येतो, म्हणजे हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न. यालाच अनुमान शब्द सुद्धा वापरण्यात येतो. यालाच कोणता शब्द वापरण्यात येतो, अनुमान. तिसरा प्रश्न येतो की एक प्रश्न देण्यात येईल, म्हणजे एक युक्तिवाद देण्यात येईल आणि त्यामध्ये एक प्रश्न मांडण्यात येईल, म्हणजे युक्तिवादामध्ये काय मांडण्यात येईल, प्रश्न, आणि त्यावर उपाययोजना कोणत्या ते तुम्हाला काढावं लागेल. म्हणजे आपल्याला डिफरंट रोल प्ले करावे लागतील. जसं ॲझम्पशन आपण आज शिकणारच आहोत, मग रोल प्ले करताय तुम्ही, एखाद्या प्रश्नाचे उत्तर सांगताय किंवा उपाययोजना सांगताय, म्हणजे तुम्ही त्यासाठी रेस्पॉन्सिबल ऑफिसर आहात, अशा प्रकारे तुम्हाला भूमिका म्हणजे भूमिका पार पाडावी लागेल. त्यानंतर युक्तिवादामध्ये
आर्ग्युमेंट्स म्हणजे डिबेट यावर सुद्धा प्रश्न येतात. म्हणजे दोन तुम्हाला डिबेटच्या साईड्स देण्यात येतील, एक विरुद्धामध्ये आणि एक फेवरमध्ये, अगेन्स्टमध्ये आणि फेवरमध्ये. मग त्यांच्यापैकी लॉजिकली कोणी डिबेट व्यवस्थितरित्या केलेली आहे किंवा कोणी आर्ग्युमेंट्स व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत, याला आर्ग्युमेंट्सच म्हणतात. ओके, याला काय म्हणतात? आर्ग्युमेंट्स. हा चौथा प्रकार असतो, म्हणजे डिबेटचा एक टॉपिक तुम्हाला देण्यात येईल, वादविवाद. त्यानंतर विविध टॉपिक म्हणजे उतारांच्या आधारावर एक पॅराग्राफ देण्यात येईल, त्यावर अशा प्रकारे म्हणण्यात येईल की दिलेल्या उताऱ्याचे योग्य विवेचन करणारा पर्याय ओळखा, म्हणजे त्याच्यासारखा असतो, काय सांगण्यात येत आहे, त्यामध्ये कोणता विषय मांडण्यात आलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. दिलेल्या पर्यायाला म्हणजे दिलेला जो युक्तिवाद आहे, पॅराग्राफ आहे, त्याला स्ट्रॉंग करणारा पर्याय कोणता, म्हणजे जर तो एखाद्या गोष्टीविषयी पॉझिटिव्ह सांगत असेल तर मग आपल्याला तशीच पर्याय निवडावा लागेल. ओके, किंवा वर एखाद्या युक्तिवादामध्ये म्हणजे एखादा पॅराग्राफ देण्यात येईल आणि त्या युक्तिवादामध्ये जे लॉजिक सांगण्यात आलेलं आहे, जे मुख्य संकल्पना मांडण्यात आलेली आहे, त्याला कमकुवत करणारा म्हणजे वीक करणारा पर्याय कोणता, अशा प्रकारे विविध प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. सर्वप्रथम आपण गृहितके सॉल्व्ह करणार, त्यानंतर निष्कर्ष, त्यानंतर उपाययोजना, त्यानंतर आर्ग्युमेंट्स आणि त्यानंतर विविध प्रश्न. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच 2 ते 3 प्रश्न इथे हमखास मिळवू शकता. ओके, तर आय होप की तुम्हाला युक्तिवाद समजलेला असेल. तुम्ही काहीही गोष्ट मांडत असाल तर तो युक्तिवाद आहे. क्लिअर? तर आता ज्यांना समजलेलं असेल त्यांनी कमेंट्समध्ये नक्की लिहायचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित वाटत असेल, चांगला वाटत असेल तुम्हाला, तर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा. आणि आता गृहितकांविषयी आपण समजून घेऊया. ओके, गृहितकांविषयी आपण समजून घेऊया. तर पुढील भाग आहे युक्तिवाद व गृहितके. काही एक्झाम्पल्स पण तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतील इथे. जेव्हाही एक्झाम्पल्स येतील त्यावेळी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्वप्रथम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगतो आणि आताही सांगतोय, आणि त्यानंतर आन्सर चेक करायचे. तर युक्तिवाद आणि गृहितके किंवा ॲझम्पशन. बघा, ॲझम्पशन म्हणजे काय? जर तुम्ही एखादा युक्तिवाद मांडला, युक्तिवाद म्हणजे काय? तुम्ही स्टेटमेंट्स, विधाने केलीत. युक्तिवाद इज नथिंग बट विधाने, म्हणजे स्टेटमेंट. तर तुम्ही विधाने मांडण्यात आलेली आहेत, तर मग तुम्ही विधाने अशीच मांडणार का की त्यामागे काहीतरी लॉजिक असेल? ऑब्व्हियसली त्यामागे काहीतरी लॉजिक असेल. म्हणजे हा युक्तिवाद मांडण्याआधी तुमच्या ब्रेनने, तुमच्या डोक्याने, माइंडने काय केलेलं आहे? काहीतरी विचार केलेला आहे, काहीतरी लॉजिक अप्लाय केलेलं आहे, ज्याच्या आधारावर हा युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे. म्हणजे युक्तिवादाचा जो आधार असेल, बेस असेल, ओके, म्हणजे कोणताही युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे त्याच्या मागे बॅक ऑफ द माइंड तुम्ही काहीतरी विचार केलेला आहे. जो तुम्ही विचार सांगितलेला नाही, जो विचार सांगितलेला नाही, म्हणजे हा कसा असेल? हिडन थॉट असेल. दिस इज हिडन थिंकिंग. ओके, म्हणजे लपलेली थिंकिंग आहे, ती तुम्ही मांडलेली नाही, त्याच्या आधारावर काहीतरी तुम्ही युक्तिवाद केलेला आहे. तर हे जे हिडन थॉट्स आहेत किंवा हिडन लॉजिक जे आहे, त्याला आपण काय म्हणतो? ॲझम्पशन म्हणतो किंवा गृहितक म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? गृहितक. आय होप की क्लिअर झालेलं असेल. काही एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजणार. कोणताही तुम्ही विचार मांडत असणार तर त्यामागे काहीतरी थिंकिंग असेल, जी विधानांमध्ये मांडण्यात आलेली नाही, हिडन आहे लॉजिक त्याचं, तर ते काय म्हणणार? त्याला आपण ॲझम्पशन किंवा गृहितक, म्हणजे तुम्ही काहीतरी गृहित धरलेलं असेल, त्याच्या आधारावर कोणती तरी गोष्ट सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, असा त्याचा अर्थ होतो. ओके, आता पुढे बघा. म्हणजे तुम्हाला इथे कोणता रोल प्ले करायचा आहे, तुम्हाला कोणती भूमिका मांडायची आहे? तर तुम्हाला जे विधान देण्यात आलेलं आहे ते तुम्हीच केलेलं आहे, किंवा ज्याने विधान केलेलं असेल त्याने हे विधान मांडण्याआधी कोणता विचार केलेला असेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे जर एखादं गृहितक तुम्हाला दिलेलं असेल की गृहितक एक देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की ते गृहितक योग्य आहे की अयोग्य, बरोबर आहे की नाही, तर मग काय विचार करू शकतो आपण? या गृहितकाच्या आधारावर दिलेले जे युक्तिवाद आहे किंवा दिलेले जे विधान आहे ते योग्य होऊ शकणार की नाही, ते त्याला सपोर्ट करते की नाही, हे आपल्याला चेक करावं लागेल. ओके, तर हिडन थॉट किंवा एखादी गोष्ट मांडण्याआधी जो विचार करण्यात येतो त्याला म्हणतात गृहितक. आय होप की तुम्हाला डेफिनेशन खूप चांगल्या प्रकारे समजलेली असेल. आता काही उदाहरणांच्या माध्यमातून परत एकदा हे समजून घ्या तुम्ही. ओके, एकदम पेड कंटेंट तुम्हाला मिळत आहे. हेच बॅचेसमध्ये मागच्या वेळी फास्ट ट्रॅकची बॅच झालेली होती ते सांगण्यात आलेलं होतं, आणि हा कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होत आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या, इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा. बघा, विधान क्रमांक 1, विधानांवर आधारित प्रश्न गृहितक. पहिले विधान, तर याचे गृहितक कोणते आहे ते आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा असेल. ओके, प्रयत्न करायचा आहे तर विधान तुमच्या स्क्रीनवर आहे. रोहित शर्मा एक चांगला फलंदाज आहे,
त्यामुळे भारत सामना जिंकू शकतो. समजा हे विधान एखाद्याने केलेलं असेल किंवा हे विधान तुम्हीच केलेलं असेल असे समजून घ्या, असे गृहित धरा. तर मग हे विधान जेव्हा तुम्ही केले तर तुम्ही काहीतरी विचार केलेला असेल, तर तो विचार कोणता असू शकतो हे तुम्हाला ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. रोहित शर्मा एक चांगला फलंदाज आहे आणि त्यामुळे सामना जिंकू शकतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचे गृहितक कमेंट्समध्ये लिहा आणि मग नंतर चेक करा. बघा, तर ते गृहितक कोणते असू शकते की चांगले फलंदाज जे आहेत, अशा प्रकारे जर ऑप्शन असेल चांगले फलंदाज सामना जिंकवू शकतात किंवा सामना जिंकवण्याचे सामर्थ्य ठेवतात, यस ऑर नो, अशा प्रकारे जर गृहितक असेल तर हे योग्य आहे की नाही. कारण की गृहितक दिलेलं असेल तर हे जर गृहितक दिलेलं आहे तर हे जे विधान आहे ते योग्य असणार की नाही, हे जे गृहितक आहे ते याचा आधार होणार की नाही. तर चांगले फलंदाज सामना जिंकवू शकतात, ऑब्व्हियसली हीच थिंकिंग आहे. म्हणूनच तर असं म्हणण्यात आलेलं आहे की रोहित शर्मा एक चांगला फलंदाज आहे आणि त्यामुळे भारत सामना जिंकू शकतो. ऑब्व्हियस आहे, ही थिंकिंग असेलच त्या कमेंट करणाऱ्याची की चांगले फलंदाज सामना जिंकवू शकतात, येस ऑब्व्हियसली. त्यामुळे हे गृहितक काय असेल, योग्य असेल. ठीक आहे, गृहितक दिलेले असेल तुम्हाला त्यामुळे तुम्हाला त्रास जाणार नाही. आता सेकंड एक्झाम्पल कव्हर करूया आपण. माझ्या मते ओके, हा प्रश्न आहे. माझ्या मते तुम्ही तुमच्या मुलास स्पेशालिस्ट डॉक्टरकडे तपासायला हवे. हा हे जर तुम्ही सजेशन कुणाला देत असाल किंवा हे विधान तुम्ही करत असाल तर यामागे तुमचा म्हणजे थॉट काय असू शकतो, थॉट प्रोसेस काय असू शकतो. तर थॉट प्रोसेस कोणती असेल की सामान्य डॉक्टर जे आहेत ते तुमच्या मुलाला जो पण आजार आहे त्याचे इलाज करू शकणार नाही, होणार की नाही हे गृहितक. जर सामान्य डॉक्टर इलाज करू शकला असता तर तुम्ही अशा प्रकारे स्पेशालिस्ट डॉक्टर, म्हणजे इथे मेन कीवर्ड कोणता आहे, स्पेशालिस्ट डॉक्टर. तर स्पेशालिस्ट डॉक्टरकडेच घेऊन जा, तर सामान्य डॉक्टर तुमच्या मुलाचा इलाज करू शकणार नाहीत हे तुमची मान्यता आहे किंवा हे तुमचे गृहितक आहे किंवा हे तुमचे अझम्पशन आहे. ओके, सामान्य डॉक्टर तुमच्या मुलाचा व्यवस्थितरित्या तपास करू शकणार नाही किंवा रोग बरा करू शकणार नाही, हे योग्य गृहितक असेल. ठीक, करू शकणार नाही. ओके, अग्री, नक्कीच. तुम्ही पुढील जे विधान आहे त्यासाठी पण गृहितक शोधण्याचा प्रयत्न करा. तिसरे विधान आणि त्यानंतर काही प्रश्न आपण महत्वाचे कव्हर करूया. आता बघा, यामध्ये ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरातीवर भर देण्यात आलेला आहे. एक जाहिरात देण्यात आलेली आहे, जाहिरातीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारण्यात येतात परीक्षेत. हा एक स्पेशल प्रकार आहे कशाचा, गृहितकांचा, जाहिरात. तर एक जाहिरात देण्यात आलेली आहे की सीसॅट कम्प्लीट कोर्स बाय सुशील सर, आजच प्रवेश घ्या व पूर्व परीक्षेत हमखास उत्तीर्ण व्हा. अशा प्रकारे जाहिरात करण्यात आलेली आहे. तर कोणते गृहितक असू शकते, कोणकोणते गृहितक असू शकतात, आवश्यक नाही की एकच गृहितक असू शकतात. आता सपोज ही ऍड मी केलेली आहे की सीसॅट कम्प्लीट कोर्स करा आणि पूर्व परीक्षेत हमखास यश मिळवा, तर यामागील काय अझम्पशन्स असतील माझे, तर तुम्ही सुद्धा नोट करण्याचा प्रयत्न करा आणि चेक करा की योग्य की अयोग्य. पहिलं गृहितक असेल की जाहिरात कशाविषयी आहे, की सीसॅट कम्प्लीट कोर्स बाय सुशील सर, आजच प्रवेश घ्या, पूर्व परीक्षेत हमखास उत्तीर्ण, सीसॅट विषयी. म्हणजे माझे पहिले गृहितक असेल की सीसॅट ज्यांना करायचं आहे ते विद्यार्थी उपलब्ध असतील, यस ऑर नो, येस ऑर नो, येस, विद्यार्थी उपलब्ध असतील म्हणूनच तर मी जाहिरात करतो आहे. म्हणजे बघा, जाहिरातीमध्ये एक लक्षात ठेवायचं, ज्या गोष्टीची जाहिरात आहे त्याचा मार्केट, त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध असेल हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजे ते जे कस्टमर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, ते अवेलेबल असतील, हे पहिले गृहितक असतील. सेकंड थिंग, चला हे तुम्हाला सांगायचं आहे, सेकंड गृहितक चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. विद्यार्थी जाहिरातीला रिस्पॉन्स देतो, विद्यार्थी या जाहिरातीस रिस्पॉन्स देतील, रिस्पॉन्स करतील, प्रतिसाद देतील. सांगा योग्य की अयोग्य, नक्कीच कमेंटमध्ये लिहा. तर बघा, विद्यार्थी जाहिरातीला रिस्पॉन्स देतील हे गृहितक जर एखाद्याने चुकीचे म्हटलेलं असेल तर मग जाहिरातच का करणार. जर जाहिरात करणाऱ्याला वाटतंय की विद्यार्थी रिस्पॉन्स करणार नाही तर तो जाहिरात करणार का नाही, त्यामुळे हे गृहितक सुद्धा योग्य आहे. कारण की जोपर्यंत प्रतिसाद देणार नाही हे त्याच्या माइंडमध्ये नसेल तोपर्यंत एखादा व्यक्ती जाहिरात करणार नाही. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याला त्याच्या टीचिंग ॲबिलिटीवर विश्वास असेल,
हे जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे तेही गृहीतक योग्य असेल. म्हणजे सुशील सर विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करू शकतात, पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करू शकतात, उत्तीर्ण करण्यास समर्थ आहेत, बरोबर. हे सुद्धा गृहीतक काय असेल, योग्य असेल. ठीक आहे, तर ऍडव्हर्टिजमेंट साठी या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ते पुढील एक्झाम्पल मध्ये तुम्हाला आणखी दिसून येईल. पण त्याआधी तुम्हाला तुमची उत्तरे सॉल्व्ह करायची आहेत. ओके, चला पुढील आपण आता प्रश्न सॉल्व्ह करूया. महत्वाचे प्रश्न आहेत, थोडा पार्ट आता राहिलेला आहे या व्हिडिओचा. ओके, आता सराव प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न याआधी आलेले आहेत, जेव्हा आपण प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघणार त्यावेळी तुम्हाला लक्षात. तर याचे उत्तर तुम्हाला नक्कीच आधी सॉल्व्ह करायचे आणि त्यानंतर सॉल्युशन बघायचे. प्रश्न क्रमांक एक काय, एबीसी एअर कंडिशनर अनेक रेंजमध्ये सर्वात जास्त विकणारा, रेंज अनेक आहेत आणि सर्वात जास्त विकणारा एअर कंडिशनर, एक जाहिरात देण्यात आली. आता गृहितक एक, एबीसी एअर कंडिशनर कडेच फक्त विविध रेंज उपलब्ध आहेत. आता बघा, फक्त हा शब्द आलेला आहे, पण काही विद्यार्थी कीवर्डच्या आधारावर है ना, पण एकदम कीवर्ड रेक्टिफिकेशन करू नका. लक्षात ठेवा की फक्त येणारे गृहितक नेहमीच चुकीचे असेल असं आवश्यक नाही. ओके, डिपेंड करतं प्रश्न. आता इथे म्हणण्यात आलेलं आहे एबीसी एअर कंडिशनर कडेच विविध रेंज उपलब्ध आहेत, आवश्यक नाही आहे. मार्केटमध्ये जे इतर प्लेयर्स असतील त्यांच्याकडेही सुद्धा इतर रेंज उपलब्ध असू शकतात, त्यामुळे हे गृहितक काय चुकीचे आहे. आणि बाजारात एअर कंडिशनरची मागणी आहे, येस करेक्ट, म्हणूनच तर ऍडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त गृहितक दोन बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर टू, तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक दोन आणि तीन, ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. त्याचं सॉल्युशन आपण बघूया. आता प्रश्न क्रमांक दोन बघा, विधान काय देण्यात आलेलं आहे. हे विधान म्हणजेच काय, युक्तिवाद, यालाच काय म्हणतो आपण, युक्तिवाद. हा शब्द येईल तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी सांगतोय, रिपीट करून. टीव्ही ए खरेदी करण्यासाठी टीव्ही ए च्या एकमात्र ओनली एकमात्र एजंट बी यास संपर्क कर. ओके, आता बघा गृहितक, लोक सामान्यतः एजंट कडून टीव्ही घेणे पसंत करतात. ज्या विद्यार्थ्यांनी हे गृहितक चुकीचं वाटतं ते विचार करून बघा की हे जर गृहितक चुकीचं असेल तर ही ऍड रिलिव्हंट असणार की नाही, ही ऍड रिलिव्हंट होणार की नाही. लोक सामान्यतः एजंट कडून टीव्ही घेणे पसंत करतात, तर बरोबर आहे ना. जर टीव्ही घेणे पसंत करत नसतील एजंट कडून, तर इथे एजंट या शब्दाचा उल्लेखच करण्यात आलेला नसता. त्यामुळे पहिले गृहितक काय योग्य आहे, एजंट कडून टीव्ही घेणे पसंत करतात, त्यामुळे ही ऍड करण्यात आलेली आहे. आणि हे सत्य असो किंवा नसो, ज्यांनी विधान केलेले आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे हे विधान योग्य आहे असेच मानून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. विधाने नेहमी योग्य मानायचे आहे ज्याने केलेले असेल. मग टीव्ही बनवणाऱ्या कंपन्या टीव्ही थेट डायरेक्ट बाजारात विकत नाहीत. आता ते डायरेक्ट बाजारात विकतात की नाही हे सांगता येत नाही, कारण की ते फक्त टीव्ही ए विषयी सांगण्यात आलेलं आहे. इतर टीव्ही होऊ शकतात की डायरेक्ट बाजारात विकत असतील, त्यामुळे हे गृहितक आहे चुकीचे आहे. असे अनेक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यावे लागतील. ओके, इथे आपल्याकडे वेळ नाही, तर बॅचेसमध्ये 50 to 60 क्वेश्चन आपण प्रत्येक टॉपिकवर कव्हर करतो. चला आता तिसरा प्रश्न, आणि हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. ओके, खूपच महत्वाचा प्रश्न. एक पर्याय असतो निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन बरोबर, आयदर वन ऑर टू इज ट्रू. स्टेटमेंटमध्ये हा पर्याय खूपच खूपच रेअर आहे, आणि त्या रेअर पर्यायाचे हे उदाहरण मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके, हे उदाहरण मी दिलेलं आहे, आणि त्याआधी तुम्हाला इतर व्हिडिओ लेक्चर सिरीजचं जस्ट एका मिनिटात मी एक्सप्लेनेशन करतो. इंग्रजी इंग्लिश विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे एमपीएससी आणि कंबाईंड मेन्ससाठी. तर यासाठी दोन व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू झालेले आहेत. ओके, दोन व्हिडिओ लेक्चर सिरीज त्या 23 मे पासून सुरू होणार आहेत. तर याही बघणे विसरू नका. दोन व्हिडिओ लेक्चर सिरीज, एक 11 वाजता आणि एक रात्री नऊ वाजता तुम्हाला मिळतील आहेत. ओकॅप सेशन्सवर ओकॅबलरी इडियम्स अँड फ्रेजेस मीनिंग्स फ्रेजल वर्ब्स जे आहेत ते यामध्ये तुम्हाला कव्हर करून देण्यात येतील. आणि अगदी आयोगाप्रमाणे प्रश्न, ही एक दुसरी व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे, अगदी आयोगाप्रमाणे प्रश्न, म्हणजे जे आधी आलेले प्रश्न आहेत परीक्षांमध्ये तशासारखे सराव प्रश्न डेली तुमच्याकडून करून घेण्यात येतील. तर हे दोन व्हिडिओ लेक्चर सिरीज सुद्धा नक्की बघा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि आता प्रश्न क्रमांक तीन, जो खूप महत्वाचा प्रश्न आहे, विधान काय, रामपूरमध्ये वाचनालय सुरू करणे वेस्टेज. आधी तुम्ही तुमची उत्तरे की हा निष्कर्ष येईलच की नाही असं आवश्यक नाही, मी म्हटलंय म्हणून येईल. बघा गृहितक एक, रामपूरचे लोक अशिक्षित आहेत.
तर वाचणारे व्यक्ती जे आहे म्हणजे अशिक्षित असू शकतात, पण असंही होऊ शकतं की ते शिक्षित आहेत पण त्यांना वाचण्यात काही इंटरेस्ट नाही, ही एक कंडिशन असू शकते. त्यामुळे आपण हे 100% करेक्ट म्हणू शकत नाही. आणि सेकंड गृहितक, रामपूरचे लोक वाचण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीत असाही भाग नाही. होऊ शकतात की ते अशिक्षित असतील, तर वाचण्यामध्ये इंटरेस्टचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे ही दोन्ही गृहितके ऍक्च्युली चूक आहे. पण जर तुम्हाला निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन अशा प्रकारचे जर गृहितक, सॉरी निष्कर्ष मी इथे लिहिलाय, गृहितक एक किंवा गृहितक दोन अशा प्रकारचा जर पर्याय असेल तर तो चेक करून बघायचा. पण बरोबर गृहितकांमध्ये हा पर्याय येत नाही आणि खूप रेअर आहे. तर इथे बघा, दोन गृहितके तुम्हाला देण्यात आलेली आहेत, रामपूरचे लोक अशिक्षित आहेत आणि रामपूरचे लोक वाचनालयामध्ये इंटरेस्ट आहेत. दोन्ही गृहितके चुकीचे आहेत, पण दोन्ही एक दुसऱ्यांपासून अपोजिट आहेत. अपोजिट आहेत की नाही, एकतर लोक अशिक्षितच असतील किंवा त्यांना वाचण्यामध्ये इंटरेस्टेडच असणार नाही. ठीक आहे, एकतर अशिक्षितच असतील तर वाचण्याचा प्रश्नच येत नाही, आणि वाचण्यामध्ये इंटरेस्ट नाही म्हणजे ते शिक्षित आहेत, म्हणजे अपोजिट सेंटेन्सेस आहेत, अपोजिट गृहितके आहेत. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक कोणता येणार? निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष, सॉरी, गृहितक एक किंवा गृहितक दोन बरोबर. ओके, तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, खूपच महत्वाचा. तर आय होप की तुम्हाला हे प्रश्न आतापर्यंत समजलेले असतील. आणि आता शेवटचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, प्रश्न क्रमांक 4. ओके, तर विधान बघा, भारत जितकेही रेडिओ तयार होतात त्यामध्ये एक्स ब्रँडची विक्री सर्वाधिक होते. सर्वाधिक हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. गृहितक काय? तर भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेडिओची विक्री किती होते हे माहीत आहे. तर ऑब्व्हियसली माहीत असेल, त्यामुळेच तर सर्वाधिक याची विक्री आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगण्यात आलं. तर हे गृहितक योग्य आहे. आणि भारतात एक्स ब्रँडचे रेडिओ सर्वाधिक प्रमाणात तयार होतात आवश्यक नाही. जे सर्वात जास्त विकतात ते सर्वात जास्त तयार होतील हे आवश्यक नाही. आवश्यक नाही की जे व्हिडिओ सर्वात जास्त तयार होतात तेच सर्वात जास्त विकतील, यात काही रिलेशन नाही. त्यामुळे दुसरे गृहितक काय आहे? चुकीचे आहे. ओके, तर आय होप तुम्हाला विधानांवर आधारित हा भाग समजलेला असेल. खूपच कठीण असा हा टॉपिक असतो विद्यार्थ्यांसाठी. तर नक्कीच तुम्ही यावर आपल्या प्रतिक्रिया, रिॲक्शन्स, कमेंट्स द्या. चांगलं वाटलं असेल तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. पुढील भागात आपण निष्कर्ष किंवा अनुमान हा टॉपिक कव्हर करणार आहोत. इतर व्हिडिओ लेक्चर सिरीज सुद्धा बघा. थँक्यू व्हेरी मच.